भारत में पहली बार इंटरनेशनल टेक्नोलॉजी से बना इंस्टेंट इलेक्ट्रिक हीटिंग टैब। अब आपको गर्म पानी मिलेगा सिर्फ 10 सेकंड्स में। अब गैस स्टोव पर पानी गर्म होने के इंतजार को कीजिए बाय बाय। अब आपको नहाने का पानी गर्म करते हुए बिजली का झटका नहीं लगेगा। इस टैब को आप बाथरूम की दीवार और किचन के बेसिन में फिक्स कर सकते हैं। ये इंस्टेंट हीटिंग टैब बना है ABS प्लास्टिक मटेरियल से, जो आपको देता है 60 डिग्री टेम्परेचर तक का गर्म पानी। खास तौर से सर्दियों में महिलाओं को किचन में सुबह सुबह हिम्मत ना होने पर भी ठंडे पानी से काम करना पड़ता है। उस पर अगर गैस पर पानी गर्म करें तो वक्त और पैसा दोनों की बर्बादी होती है। ऐसे में इंस्टेंट हीटिंग टैब एक वरदान से कम नहीं होगा। किचन की सिंक और जिद्दी तेल से भरे बर्तनों की सफाई, सब्जियों और फलों को धोने से लेकर पुरुषों के लिए शेविंग जैसी आपकी कई छोटी मोटी जरूरतें गर्म पानी के बिना पूरी नहीं होती। पर अब इंस्टेंट हीटिंग टैब करेगा ये सारी जरूरतें पूरी पलक झपकाते ही। आमतौर पर पानी गर्म करने के लिए इमर्जन रॉड, गैस स्टोव या गीजर का इस्तेमाल होता है, जिनमें पानी गर्म करने के लिए 15 से 20 मिनट तक का इंतजार करना होता है। बिजली का भारी बिल आता है और गैस खर्च होती है। इस तरह से इनसे वक्त और पैसा दोनों की ही बर्बादी होती है, वो भी इससे जुड़े रिस्क के साथ। लेकिन हमारा इंस्टेंट हीटिंग टैब 10 सेकंड में आपको देता है गर्म पानी, वो भी कम बिजली की खपत के साथ। यानी ये बचाएगा आपका वक्त और पैसा दोनों ही, बगैर शॉक लगने या हाथ जलने के रिस्क से। तो फिर देर कैसी, अभी कॉल करें और अपना ऑर्डर बुक करें। संपर्क राहुल आबा देवरी हैं जे, समर्थ इंटरप्राइजेस, दुकान नंबर 15, सावता मार्केट, फुले कॉलोनी समोर, धुळे। मोबाइल क्रमांक 94216 17820, 75887 35720। सिटी चला बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत। आत्महत्या या ज्वलंत समस्येवर काम करणाऱ्या हेल्पिंग हँड्स ऑर्गनायझेशन या संस्थेच्या वतीने बेरोजगारांचा मेळावा घेण्यात आला। या मेळाव्यातून बेरोजगार युवकांना उद्योगाबाबत नवी दिशा देण्याचे काम करण्यात आले। आत्महत्या या ज्वलंत समस्येवर काम करणाऱ्या हेल्पिंग हँड्स ऑर्गनायझेशन या संस्थे सेवाभावी संस्थेच्या वतीने रविवारी गरुड वाचनालय सभागृह येथे बेरोजगारांचा मेळावा घेतला। 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो, याचे औचित्य साधून हा मेळावा घेण्यात आला। मेळाव्याचे उद्घाटन व्यावसायिक प्रशिक्षण ब्रँड अँबेसिडर राजेंद्र जाखडी यांच्या हस्ते झाले। अध्यक्षस्थानी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उपेंद्र सांगळे हे होते। दीप प्रज्वलनाने मेळाव्यास सुरुवात झाली। प्रास्ताविका संस्थेचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी विविध उदाहरणे देऊन संस्थेचे उद्देश स्पष्ट केला। जे युवक तरुण स्ट्रेसमध्ये आहेत त्यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन केले। यावेळी सर्वश्री राजेंद्र जाखडी, उपेंद्र सांगळे, राजेंद्र सिंग पाटील, विवेक पाटील, विजय चौधरी, TL टिकले आदींनी मार्गदर्शन केले। पाहुण्यांचा परिचय संस्थेचे सचिव विकानेरकर यांनी तर सूत्रसंचालन मोहिनी सोनार यांनी केले। कार्यक्रमास ॲडव्होकेट संभाजीराव देवकर, शिवशंकर माहेश्वरी, नवाब बेग मिर्झा, शांताराम पाटील, प्राध्यापक नील डिकोस्टा, शुभम पाटील, माधव मोरे, CS काळे, रामलाल जैन, सुभाष कांक्रिया आदी असंख्य बेरोजगार तरुण उपस्थित होते। केलेला आजच्या या बेरोजगार मार्गदर्शन मेळाव्यास मान्यवरांची उपस्थिती लाभलेली आहे। या 12 जानेवारी स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो। या दिनाचे औचित्य साधून आत्महत्या या ज्वलंत समस्येवर काम करणाऱ्या हेल्पिंग हँड ऑर्गनायझेशन या सेवाभावी संस्थेने या मेळाव्याचे आयोजन केलेले आहे। या मेळाव्याला मान्यवर मार्गदर्शन करतीलच, पण मला असं वाटतं की आपण संवाद केला पाहिजे। चालेल ना तुम्हाला संवाद केला पाहिजे, केवळ डोस पाजण्याचं काम न होता संवाद केला पाहिजे। मला असं वाटतं की आनंद झाल्यावर आपण नेमकं काय करतो कोणा सांगावं असं वाटतं का? तसंच हेल्पिंग हँड सर, तुमच्या संस्थेचं वाक्य अत्यंत उत्कृष्ट आहे। नाव हे इतकं चांगलं आहे की सगळ्यांना मदत करावी, मदत करणारे हा हे कधीच धोका देत नाही। उपवास
हेल्पिंग हँड हा शब्द मी जेव्हा संस्थेचे अध्यक्ष श्री सुनीलजी पाटील सरांना भेटलो त्यावेळेला हा पहिल्यांदा शब्द मी जो ऐकला होता हा नाशिकमध्ये हेल्पिंग हँड नावाच्या एक संस्थेचं नाव होतं. ही संस्था व्यावसायिक संस्था होती, सामाजिक संस्था होती. ते काय करत होते तर लोकांना तुमच्या ज्या नीड्स असतात ना त्या पुरवायचं काम करत होते, ते हेल्पिंग हँड होते. आणि मला ते तो शब्द मनावर इतका चांगला कोरडा गेलेला होता की ज्यावेळेला मी माझ्या व्हॉट्सअपचा पहिला डिग्री बनवला त्याच्या खालीच मी माझं नाव लिहिलं होतं हेल्पिंग हँड म्हणून. हा माझा पहिला डिग्री जर कुणाला सापडला तर तो त्याच्या सापडला. आयुष्य हे मदतीसाठी असतं, देण्यासाठी असतं. आपल्याकडे कमवलेलं जे असतं ते जर आपण दानत्वाने देत राहिलो तर आपल्याला त्याच्यातलं नियमित त्याच्यापेक्षा जास्त भरभरून मिळत असत. आणि म्हणून देत राहो या उद्देशाने आणि त्याच्यासोबत एक सामाजिक ज्वलंत विषय आत्महत्येसारखा सोबत घेऊन जर हेल्पिंग हँडवर ते काम करते तर त्यांच्या कामास नुसत्याच शुभेच्छा देऊन चालणार नाही तर सर तुमच्या कामामध्ये मी माझा वैयक्तिक स्वतःचा सक्रिय सहभाग पण नोंदवेल असं विश्वास करतो. शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाचा लेखक आणि भाजपच्या धुळे जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे जाहीर निषेध करण्यात आला. या संदर्भात लेखकावर कारवाईची मागणी यावेळी निदर्शकांनी केली. भाजप नेते गोयल यांनी आज के शिवाजी नरेंद्र मोदी हे पुस्तक काढले. या लेखकाचे वादग्रस्त पुस्तकांवर बंदी आणावी अशी मागणी करीत राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीतर्फे लेखक व भाजपचा निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी लेखकावर कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले. यावेळी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा यांच्यासह प्रवीणा भावे, शबाना शेख, सविता मोरे, मालवी पाडवी, मीनाक्षी पाटील, शकीला नाज, अनिता भैसाणे, प्राजक्ता देसले, कल्पना गवळी आदी असंख्य महिला कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ जोरदारपणे निदर्शने केली. आज के शिवाजी ह्या पुस्तकाचं प्रकाशन दिल्लीमध्ये झालेलं आहे आणि शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवरायांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलेला आहे. आणि आता जे भाजप सरकार आहे आणि आता आमचे जे आपले महाराष्ट्राचे छत्रपती शिवराय यांचा कुठेही इतिहास त्यांनी जो केलेला यांचा कुठेही सारखंपणा नाही आहे, साळमेळ नाही आहे. आणि शिवाजी महाराज हे जे त्यांनी स्वराज्य स्थापन केलं तिथे हिंदू आणि मुस्लिम हे एकोप्याने राहत होते. आता तर दिवसेंदिवशी कुठे ना कुठे वाद होत असतात, महिला सुरक्षित नाही आहे. छत्रपती शिवरायांच्या वेळेस इतिहासामध्ये महिला सुरक्षित होत्या, तिथे शेतकरीही सुखी होता, शेतकरी राजा त्यावेळेस सुखी होता. त्याच्या भाजीपालाच्या देठालाही हात न लावू देण्याची शिवरायांची जी हे होतं त्यावेळेच्या काळामध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे. आणि आता जे मोदी सरकार आहे, मोदी सरकारमध्ये GST आणि नोटबंदी याच्यासारखे जे निर्णय घेतले कुठेतरी हुकुमशाही पद्धतीने चालू आहे. म्हणून छत्रपती शिवराय आणि मोदीची कुठेही ताळमेळ बसत नाहीये. म्हणून आम्ही सर्व आज महिला आघाडीतर्फे निषेध करत आहोत. वादग्रस्त पुस्तकाचे लेखक गोयल यांच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने पुस्तकावर बंदी घालावी असे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले. भाजप नेते गोयल यांनी आज के शिवाजी नरेंद्र मोदी हे वादग्रस्त पुस्तक काढले. यामुळे तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. या भावनांचा उद्रेक होण्यापूर्वी शासनाने लेखकावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा तसेच पुस्तकावर बंदी घालावी अशा आशयाची मागणी करणारे निवेदन धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चातर्फे जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे मनोज मोरे, नाना कदम, निंबा मराठे, राजेंद्र ढवळे, नाना बक्ते, अमर परथाळे, कोमल आभाळे, आबा कदम, सचिन मराठे, वीरेंद्र मोरे, हेमंत फडक, प्रकाश जाधव आदी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ निदर्शने केली. पुस्तकाचं प्रकाशन काही विकृत मानसिकतेच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीमध्ये केलं. भगवान गोयल या लेखकाने त्या पुस्तकाचं लिखाण केलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवरायांची तुलना नरेंद्र मोदींशी केलेली आहे. या तमाम हिंदुस्थानियांचं भारतीयांचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय हे एकच आहेत. चंद्र सूर्य आणि पृथ्वीचं अस्तित्व असेपर्यंत
छत्रपती शिवराय एकच असतील या लोकांनी हा जो काही प्रकार चालवलेला आहे या प्रकाराचा आम्ही मराठा समाजाच्या वतीने तमाम शिवप्रेमींच्या वतीने धिक्कार करतो. छत्रपती शिवरायांची बरोबरी कोणाची कोणीही करू शकत नाही, कोणाशी शिवरायांची तुलना होऊ शकत नाही, परंतु त्यांच्या विचारांवर त्यांच्या आचारांवर आणि त्यांनी दिलेल्या संस्कारावर जर कोणी चालण्याचा प्रयत्न केला तर निश्चित तो यशस्वी होईल आणि हा देश देखील चांगल्या पद्धतीने चालू शकतो. त्यामुळे या विकृत मानसिकतेच्या नेत्यांना आणि लोकांना आम्ही सांगू इच्छितो की त्यांच्याशी बरोबरी करण्यापेक्षा त्यांच्या विचारावर हा राज्याचा गाडा चालवावा, या देशाचा गाडा चालवावा आणि हा देश पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावे, ह्याच आम्ही आजच्या याच्यातून संदेश देतो. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पीडब्ल्यूडीने वडजे रोडवरील काठीत अतिक्रमणे मात्र रस्त्याच्या कामासह अधिकाऱ्यांनी चुकीने अतिक्रमणे काढल्याचा आरोप नागरिकांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालयात 31व्या रस्ता सुरक्षा अभियानाला झाला प्रारंभ. धुळे तालुका पोलिसांनी वाहनासह 1.5 लाखांचा मद्यसाठा केला जप्त. हेल्पिंग हँड्स ऑर्गनायझेशन संस्थेच्या मेळाव्यात युवकांना करण्यात आले विविध प्रकारचे मार्गदर्शन. वादग्रस्त पुस्तकाचे लेखकाचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे करण्यात आला निषेध. आणि गोयल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मराठा क्रांती मोर्चाने केली मागणी. याबरोबरच डिजिटल बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसंगात. तोपर्यंत नमस्कार.